या महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की छत्रपती शिवाजीच्या नंतर पेशवे माहीत झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अटकेपार घेऊन जाणारे मल्हारराव होळकर मात्र मराठी माणसाला माहीत झालेला नाहीत। कारण इतिहासाकडे सुद्धा तुम्ही जातीच्या डोचष्म्यातून पाहिलं। राजा बडेचं एक गीत मला आठवतं, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, एक गाजलेलं गीत आहे। दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, कोण राखत होतं दिल्लीचं तख्त याचा विचार आम्ही कधी केला नाही। दिल्लीचं तख्त मल्हारराव होळकर राखत होते, मल्हारराव होळकरांना विचारल्याशिवाय दिल्लीच्या तख्तावर कोणी बसू शकत नव्हतं। या महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की छत्रपती शिवाजीच्या नंतर पेशवे माहीत झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला अटकेपार घेऊन जाणारे मल्हारराव होळकर मात्र मराठी माणसाला माहीत झालेला नाहीत। कारण इतिहासाकडे सुद्धा तुम्ही जातीच्या डोचष्म्यातून पाहिलं। राजा बडेचं एक गीत मला आठवतं, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा, एक गाजलेलं गीत आहे। दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा, कोण राखत होतं दिल्लीचं तख्त याचा विचार आम्ही कधी केला नाही। दिल्लीचं तख्त मल्हारराव होळकर राखत होते, मल्हारराव होळकरांना विचारल्याशिवाय दिल्लीच्या तख्तावर कोणी बसू शकत नव्हतं।